सोलापुरातील होडगी रोड येथील विमान सेवा आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर सुरू करणार असं आश्वासन महापौर श्री कांचना यांना यांनी सोलापूर विकास मंचाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये दिलंय। सोलापूरच्या प्रथम नागरिक महापौर श्री कांचना यांना यांच्या महापालिकेच्या कक्षामध्ये सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाबरोबर होडगी रोड येथील विमान सेवा सुरू करण्यासाठी सविस्तर बैठक झाली। यापूर्वी मंचच्या वतीने दिलेल्या निवेदनाबाबतीत माहिती घेतली। सदर बैठकीमध्ये महापौर यांनी आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शरद पवार साहेब यांना सविस्तर पत्र व्यवहार केलाय आणि याची सविस्तर माहिती दिली आहे। तसेच काहीही करून आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये होडगी रोड येथील विमान सेवा माझ्या कारकिर्दीमध्ये नक्की सुरू करण्याचे ठोस आश्वासन शिष्टमंडळामध्ये देण्यात आलंय। सोलापुरातील उद्योगधंदे व्यवसाय युवक युवती यांना आपल्या शहरामध्ये रोजगार आणि नोकरी मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। केंद्रीय उडान योजनेमध्ये सोलापूरचा दोनदा समावेश करण्यात आला, आपण तो वाया जाऊ देणार नाहीये असं सांगण्यात आलंय। येणाऱ्या 8 दिवसांमध्ये याबाबत नक्कीच सकारात्मक प्रतिसाद आणि कार्यवाही आपल्या घटनांमधून दिसून येईल असंही त्यांनी सांगितलंय। सदरच्या बैठकीमध्ये सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, नगरसेवक विनायक विटकर, नागेश भोगडे, संजय कणके यांची उपस्थिती होती। सदर सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळामध्ये केतन शहा, वेकअप सोलापूर फाउंडेशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले, गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय जाधव, सेव्ह इंडियाचे ऍडव्होकेट प्रमोद शहा, ज्येष्ठ विधीज्ञ खाती वकील, ज्येष्ठ विचारवंत योगेन गुर्जर, चार्टर्ड अकाउंट श्रीनिवास वैद्य यांची उपस्थिती होती।